आमदार रोहित पवार आपल्या सोबत आहेत. काल विधान कर्नाटकच्या विधानसभेमध्ये ठराव पास करण्यात आला, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिथल्या बोलताना असंही म्हटलं होतं की संजय राऊत असतील किंवा जयंत पाटील असतील यांच्यावर आपण कारवाई पण करू. नाही, खरं तर कर्नाटकामध्ये जो ठराव पास झाला तर तो तसा इलिगलच आहे. कोर्टात तो विषय त्या ठिकाणी असताना सुद्धा तुम्ही जर म्हणत असाल की कर्नाटकाचा एक इंच सुद्धा जागा तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्राला देणार नाही, म्हणजे हे स्टेटमेंटच त्यांचं त्या ठिकाणी चुकतं. आणि हे धाडस त्यांना कुठून येतं मला माहीत नाही, कारण त्यांच्या नेते अमित शाह साहेबांबरोबर ही बैठक झाली, चर्चा झाली असं आम्हाला कळतंय की अशा पद्धतीने कुणी वक्तव्य करायचं नाही, निर्णयसुद्धा घ्यायचा नाही, तरी निर्णय घेतला जातो. मग अमित शाह साहेबांना ते घाबरत नाहीत का, आदर त्यांचा नाही का? तसंच तिथले सीएम काही ते वेगळं बोलतात, इथले सीएम काही ते वेगळं. मला तर असं वाटतं आणि आम्हाला अनेक आता ही चर्चा आहे की काल जर दिवसभर महाराष्ट्राचं तुम्ही विधिमंडळाचं कामकाज बघितलं, सत्तेत असणाऱ्या आमदारांनी ते थांबवलं. कदाचित त्यांना सकाळी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचा फोन नेत्यांना इथं आला असावा की तुम्ही गोंधळ घाला, आणि गोंधळ घातल्यानंतर केंद्रातून आलाय का नाही मला माहीत नाही, आणि गोंधळ घातल्यानंतर एखाद्या नेत्याला तुम्ही छोटंसं कुठलं ते कारण घेऊन निलंबित करा, त्यामुळे जे विरोधात असणारे लोक बाहेर जाऊन बसतील आणि मग आम्ही तिथे आमचा जो महाराष्ट्राच्या विरोधातला जो कायदा आहे तो तिथं पास करतो. आणि इथं विरोध करण्यासाठी आणि विधानसभेमध्ये बोलण्यासाठी जेव्हा विरोधकच नसतील त्यामुळे निवांत त्या ठिकाणी हा सगळा होईल, म्हणजे ह्याच्या मागे काही ते षडयंत्र आहे असं खरं तर त्या ठिकाणी बोलावं लागेल. महाराष्ट्राचं नाव खराब करण्याचं आणि अस्मितेला ठेस पोहोचवण्यासाठी इथल्याही लोकांचं सहकार्य आहे का असा प्रश्न अनेक लोकांना त्या ठिकाणी पडायला लागलाय. कामकाज सल्लागार समितीची ज्यावेळेस बैठक झाली होती त्यावेळेस प्रामुख्यानं आपण ही राज्य सरकार ठराव पास करू असं आश्वासन देण्यात आलं होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून. आता आठवडा झाला अजूनही ठराव पास झालेला नाही. त्यांना सीमा भागात राहणाऱ्या मराठी लोकांचं काहीही पडलं नाही, त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेचं काही पडलेलं नाही. महाराष्ट्रातले प्रोजेक्ट बाहेरच्या राज्यात तिथं असणाऱ्या इलेक्शनसाठी घेऊन जातात त्याचं काही पडलेलं नाही. इथं सामान्य लोकांच्या हिताची चर्चा त्यांना विधिमंडळामध्ये करायचं काहीही पडलेलं नाही. त्यांना फक्त त्यांचे 40 आमदार जपून ठेवायचे आहे, त्यांना खुश ठेवायचं आहे. सरकारला लोकांचं काही त्या ठिकाणी पडलेलं नाही, हे काल दिवसभर आपण त्या ठिकाणी त्यांची वागणूक बघितलं तर ते त्या ठिकाणी सिद्ध होतं. हे सरकार लोकांच्या विरोधात आहे, स्वतःच्या हितासाठी आणि बदला घेण्यासाठी हे सरकार त्या ठिकाणी आलेलं आहे आणि तसंच हे सरकार वागतंय. खरंच ही गोष्ट नवीन आमदार म्हणून आम्ही पहिल्यांदाच त्या ठिकाणी बघतोय आणि जे 3-3, 4-4 वेळा आमदार झालेले त्यांनी त्या अशा गोष्टी कधीही बघितलेल्या नाही. अतिशय खालच्या पातळीवर गेलेलं कामकाज आहे. राज्यभरामध्ये कालपासूनच आंदोलनाचा पवित्रा राष्ट्रवादीकडून घेतला जातोय, कुठेतरी अध्यक्ष दबावाखाली आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीचे निर्णय देत आहेत असं त्या कार्यकर्त्यांचं 100%. काल जर त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर आम्हाला बेळगावचा विषय मांडायचा होता, आम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा युवकांचा विषय मांडायचा होता आणि त्यात भाजपचे सत्तेत असणारे आमदार पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की तेच आंदोलन करतात अध्यक्षांच्या समोर. पण विषय न राज्याच्या हिताचा होता, फक्त मुंबईचं इलेक्शन त्यांना जिंकायचंय, बिहारी लोकांचं मतदान जे मुंबईमध्ये ते त्यांना मिळायचंय, म्हणून एक कुठला तरी जुना मुद्दा त्या ठिकाणी काढला जो सीबीआयकडे आहे. सीबीआयने त्यावर निर्णय सुद्धा दिलेला आहे. आता लोकांचा हिताचा विषय न घेता तुम्ही तिथं आंदोलन करता आणि आम्हाला लोकांचे विषय मांडायचे असतात आम्हाला थांबवता, त्यांना 14 लोकांना बोलून देता आणि आम्हाला एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी बोलून दे कसला न्याय. दिशा सालियन प्रकरणामध्ये काल एसआयटी स्थापन झाली, चेंबूरच्या खासदारांसंदर्भात पण एसआयटी स्थापन करा अशी विरोधकांची मागणी. नाही, ते पण आहे, पूजा चव्हाण आहे, सगळ्यांच्या बाबतीत तुम्ही एसआयटी तुम्ही स्थापन करा ना. कसं असतं की तुम्ही फक्त मुंबईचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि कर्नाटकाचा जो काही त्या ठिकाणी विधिमंडळी त्यांनी पास केलेला कायदा आहे महाराष्ट्राच्या विरोधात तो पास व्हावा म्हणून काल तुम्ही दिशाचं ते जे प्रकरण आहे ते तुम्ही बाहेर काढता, गोंधळ घालता, म्हणजे फक्त राजकारणच आहे ना याच्या मागे, ह्यात कुठं लोकांचं हित आहे? मग ह्यांना नुसतं राजकारणच करायचं माहिती आहे. त्यावेळेस मुंबई पोलिसचं नाव खराब केलं, महाराष्ट्राचं नाव केलं बिहारच्या इलेक्शनसाठी राठोडच्या प्रकरणात, म्हणजे ते ऍक्टर राठोड, आणि आता परत दिशाच्या प्रकरणात तुम्ही परत राजकारण करताय, म्हणजे यांना राजकारण केल्याशिवाय काहीच सुचत नाही असं त्या ठिकाणी आहे. आपण पाहिलं असेल कुठेतरी राजकारण केल्याशिवाय यांना काही सुचत नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. कॅमेरामन अनिल सनगरे सह निलेश पुदावले, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.